नमस्कार मंडळी लजीज रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण आचारी आंबा मसाला बनवणार आहोत अगदी मस्त आहे आणि हा नवीन पदार्थ आहे अगदी मस्त लागतो आमच्या इकडे महाराष्ट्रामध्ये लग्नामध्ये ही आचारी भाजी केली जाते तर ही आचारी भाजी कशी करायची आपण ते बघूया येथे मी कढई घेतलेली आहे कढईमध्ये अर्धी वाटी तेल टाकलेलं आहे तेल इथे खूप लागेल आपल्याला म्हणजे चांगलं तेल लागते तर येथे अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे अर्धा चमचा दाणे ते आपल्याला छान तडतडू द्यायचे आहेत अर्धा चमचा ती सुद्धा आपल्याला छान तडतडू द्यायची आहे तर छान तडतडल्यानंतर इथे मी कळंजी सुद्धा टाकलेली आहे अर्धा चमचा आणि एक वाटी बारीक चिरलेला कांदा वापरायचा आहे तो छान आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे कांदा आपण इथे थोडासा मऊ करूनच घेणार आहोत तर थोडा मऊ झाल्यानंतर आपण थोडीशी हळद टाकून घेणार आहोत इथे मी थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे सुद्धा आपल्याला छान तळू द्यायची आहे कांद्यासोबत तळून झाल्यानंतर आपण ज्या कैरीच्या फोडी करून घेतलेल्या आहे अशा आकाराच्या आपल्याला कैरीच्या फोडी करून घ्यायच्या आहेत आणि आंबा स्वच्छ धुवून कापून मी फोडी करून घेतलेले आहेत तर छान आपल्याला ह्या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत तेलामध्ये फ्राय करून झाल्यानंतर मस्त त्याला फोडणी बसली पाहिजे म्हणजे मेथी दाणे आपण कळंजी जी वापरलेली आहे त्याला छान फोडणी बसली पाहिजे आणि छान आपल्याला एकजीव करून झाल्यानंतर आपण त्यावरती झाकण ठेवून घेणार आहे झाकण आपल्याला तीन ते चार मिनटं ठेवून घ्यायचं आहे तर मधात आपण एकदा चेक करून बघणार आहोत त्याला तर येथे मी चेक करून बघते आहे आपलं म्हणजे आंबा मऊ झाला आहे की नाही तर आपल्या आंब्याच्या कैऱ्या अजून मऊ झालेल्या नाहीत तर आपण परत त्यावरती झाकण ठेवून घेणार आहोत तर परत आपल्याला त्याला त्याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे झाकण ठेवून झाल्यानंतर आपण परत एकदा चेक करून बघणार आहोत आपला आंबा मऊ झाला की नाही तर थोडासा मऊ झाल्यानंतर मी इथे तेच पान टाकून घेतलेलं आहे तर तेच पान एक टाकायचं आहे आपल्याला आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून टाकायचे आहेत पूर्ण टाकायचं नाही ते आणि हिंग टाकायचं अर्धा चमचा हिंग टाकून घेतलेलं आहे मी तर छान आपल्याला तेच पान आणि हिंग टाकून घेतल्यानंतर परत छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर इथे छान आपल्याला त्याचा जो फ्लेवर लागतो ना तो फ्लेवर लागल्यानंतर आपण परत त्यावरती झाकण ठेवून घेणार आहोत दोन मिनिटासाठी आपल्याला इथे झाकण ठेवायचं आहे तर आपल्या कैऱ्या छान मऊ होतील तर तुम्ही बघू शकता आपला कांदा जो कच्चा होता तो सुद्धा छान फ्राय झालेला आहे आणि कैरी सुद्धा छान मऊ झालेली आहे तर येथे जाडसर कुटलेले धणे एक चमचा घेतलेले आहेत मी ते आपल्याला जाडसर कुटूनच घ्यायचे आहेत तर छान आपण तेलामध्ये त्याला सुद्धा फ्राय करून घेणार आहोत जो धण्याचा स्मेल आहे ना तो मस्त आंब्याला बसतोय तर तेथे छान फ्राय करून झाल्यानंतर मी इथे लोणचे मसाला वापरलेला आहे तुम्ही आंब्याचा लिंबाचा कुठलाही लोणचे मसाला इथे वापरू शकता आणि लाल पावडर पावडरसुद्धा मी इथे टाकून घेतलेली आहे एक चमचा लाल मिर्च पावडर एक चमचा लोणचे मसाला तर छान आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे आपण इथे एकच आंबा वापरलेला आहे मोठा एक आंबा वापरलेला आहे म्हणजे मोजून अडीचशे ग्रॅम आंबा असेल आणि अर्धी वाटी गुळ गुळ इथे आपण चवीनुसार थोडासा वाढू शकतो किंवा कमी करू शकतो तर इथे मी अर्धी वाटी गुळ टाकून घेतलेला आहे आणि छान आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे तर याला तेल सुटलं की आपण लगेच यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत तर इथे आपल्याला आकारानेच पाणी टाकायचं आहे खूप जास्त पाणी टाकायचं नाही कारण अंगापुरतीच ग्रेव्ही त्याला राहिली पाहिजे खूप पातळ ग्रेव्ही राहिली तर आंब्याची चव लागणार नाही तर छान आपल्याला अंगापुरतीच ग्रेव्ही राहील असं पाणी टाकायचं आहे तर इथे मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे आणि चवीनुसार आता आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकून घेतल्यानंतर आपण छान मिक्स करून घेणार आहोत अगदी मस्त भाजी आहे आणि झटपट होणारी आहे तर तुम्हाला ही नक्कीच भाजी आवडेल तुम्ही सुद्धा नक्की करून बघा तर आपण परत एका मिनिटासाठी त्यावरती झाकण ठेवून घेणार आहोत तर एका मिनिटानंतर मी झाकण उघडून दाखवते भाजीला मस्त रंगसुद्धा आलेला चट आहे आणि चटचटीत तफली अशी भाजी दिसते आहे आणि खायला खरंच खूप मस्त आहे आणि त्यामध्ये जे आपण मसाले वापरलेले आहेत त्याचा स्मेल अगदी मस्त आहे आणि लोणचे मसाला जो वापरलेला आहे ना त्यामुळे अगदी चव मस्त लागते याची अगदी छान झालेली भाजी आणि त्यावर आपण थोडीशी आता कोथंबीर भुरभुरून घेऊया तर इथे छान मी कोथंबीर सुद्धा टाकून घेतलेला आहे तर आपली भाजी इथे रेडी झालेली आहे तुम्हाला ही आचारी आंबा मसाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला जरी माझी रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बा बाय